हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेले आहे. सकाळचा चहा वगैरे झालेला आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. तर शाळेत जायचं आहे, त्याच्यामुळे शाळेची तयारीसुद्धा करायची आहे. तर सुरुवातीला तर करणार आहे स्वयंपाक. आज सकाळच्या जेवणासाठी मी बनवत आहे फुलकोबी आणि आलूची भाजी. त्याच्यामध्ये थोडी मेथीची भाजी टाकून याची भाजी मी बनवत आहे. तर फ्रेंड्स, मी या लोखंडाच्या कढईमध्ये भाजी बनवणार आहे, कारण लोखंडाच्या कढईमध्ये भाजी बनवलेली खूप छान असते आणि हेल्थसाठी सुद्धा खूप छान असते. तर मी बऱ्याच वेळा अशा कढईचा उपयोग करते, तर याच्यामध्ये मी आता भाजी बनवणार आहे. सुरुवातीला टाकणार आहे मोहरी. मोहरी छान झाल्यानंतर कांदा, जिरं, लसणची पेस्ट, फिरवून घेणार आहे चांगलं. यामध्ये आता टाकत आहे टमाटर. टमाटर तेलामध्ये टाकल्यावर ते चांगले मऊ होतात, म्हणजे कांदा टाकल्यानंतर टमाटर टाकायचं, कारण त्यामुळे टमाटर तेलामध्ये छान असे मऊ शिजून जातात. आणि मऊ असे झालेले आहे. यामध्ये आता हे मसाले, बेसिक मसाले, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आणि धने जिरे पावडर, हे सर्व मी यामध्ये घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकत आहे. हा मसालासुद्धा तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मी भाजी टाकणार आहे. कोबी, आलू आणि मेथी अशी मिक्स भाजी मी बनवत आहे. याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट थोडं झाकण ठेवून द्यायचं. सुंदर अशी मोकळी मोकळी अशी भाजी झालेली आहे, सुखी भाजी शिजत आलेली आहे. ऑलमोस्ट थोडी अजून आपल्याला शिजू द्यायची आहे, बघू शकता. एक फिरवण दिल्यानंतर याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आहे अगदी थोडा वेळ, कारण जवळपास शिजत आलेलीच आहे. थोडं आपल्याला अजून मऊ होऊ द्यायची आहे. तर फ्रेंड्स, आपली भाजी झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान अशी मस्त शिजलेली आहे आणि खूप छान सुखी भाजी, फुलकोबी, आलू आणि मेथी टाकून केलेली आणि खूप सुंदर अशी लागते ही. बघू शकता तुम्ही इतकी मस्त अशी शिजून गेलेली आहे आणि खूप व्यवस्थित दिसत आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. भाजी झालेली आहे मस्त अशी लोखंडाच्या कढईतली भाजी. तर मी भाजीला फोडणी दिलेली आहे आणि आता चपात्या करायच्या बाकी आहे. त्याचबरोबर शाळेची तयारी पण करायची आहे आणि 10 वाजेपर्यंत 10:00 तयारी झाली पाहिजे, कारण 10:00 शाळा असते. आता सुरू आहे माझी शाळेची तयारी. केस वगैरे छान विंचरून घेणार आहे. आणि तयारी म्हणजे काय, साधी सिंपलच असते. क्रीम पावडर वगैरे लावून आणि केस विंचरून, बस अशीच आपली साधी तयारी असते. आणि तुम्ही बघू शकता घरामध्ये बराचसा पसारा राहतो सकाळी सकाळी. आणि हे दरवाजा जो आहे, त्या दरवाजाला अशी दोरी बांधलेली आहे, कारण हा दरवाजा वारा आला की एकदम लागून जातो, म्हणून तिथे थोडी दोरी अशी बांधलेली आहे. आणि घरामध्ये बाज आहे, आम्ही सहसा बाजेचाच उपयोग करतो जास्त, बसण्यासाठी, उठण्यासाठी, झोपण्यासाठी वगैरे, त्याच्यामुळे बाजच आहे आमच्या इथे. आणि कॉटसुद्धा आहे बाजूला. आणि बाजूला जे दरवाजा आहे तिथून थोडा वारा येत होता आणि उजेड पण पुष्कळ येत होता. केस विंचरताना जे केस गळत होते ते मी बाहेर नेऊन टाकलेले होते. तर चालू आहे तयारी शाळेची. तर आजचा माझा व्हिडिओ बस इतकाच. तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला तो कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता झालेली आहे माझी तयारी, जवळपास साधी सुधी अशी
केस मी विंतरून घेतलेले आहे आणि छान पिनअप करून घेतलेले आहे आणि आता मी रेडी झालेली आहे आणि आता जाणार आहे शाळेमध्ये।